आणि आता पाहूयात सविस्तर प्राईम टाइम आणि बातमीपत्राच्या अगदी सुरुवातीलाच या क्षणाची मोठी बातमी संजय पांडे संदर्भातली. संजय पांडे यांना अटक करण्यात आलेली आहे. संजय पांडे यांना ईडीकडून ही अटक करण्यात आली. माजी पोलीस आयुक्त संजय पांडे होते. आताची ही सर्वात मोठी बातमी आहे, कारण मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीनं अटक केलेली आहे. संजय पांडे यांना फोन टॅपिंग प्रकरणामध्ये अटक करण्यात आल्याची माहिती सूत्र देत आहेत. दरम्यान NSC कर्मचाऱ्यांच्या फोन टॅप प्रकरणी संजय पांडे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. संजय पांडे यांनी बेकायदेशीरपणे फोन टॅप केलेला होता असा त्यांच्यावर आरोप होता. दरम्यान संजय पांडे 30 जूनला मुंबई पोलीस आयुक्त पदावरून निवृत्त झालेले आहेत आणि त्यानंतर त्यांना ईडीनं नोटीस पाठवल्याची बातमी समोर आलेली होती. आणि विशेष म्हणजे ईडीनं आज पांडे यांची चौकशी केली. या चौकशीनंतर ईडीनं पांडे यांना अटक केली आहे. तर संजय पांडेंवरती कारवाई झालेली आहे. संजय पांडे यांना अटक करण्यात आल्याची या क्षणाची सर्वात मोठी बातमी. यापूर्वीच ईडीनं संजय पांडे यांना चौकशीसाठी बोलावलेलं होतं. चौकशीनंतर मात्र ईडीनं अटक केलेली आहे. याच संदर्भामध्ये भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. महाविकास आघाडी सरकारचे माफिया पोलीस आयुक्त संजय पांडेची जेलमध्ये रवानगी. जैसी करनी वैसी भरनी. ज्या पद्धतीने संजय पांडे यांनी पोलीस राज माफिया राज चालवलं होतं त्यांना आता NSC कोलोकेशन स्कॅम फोन टेपिंग स्कॅम यात ईडीने अटक केली आहे. मी भारत सरकारचा अभिनंदन करतोय. तर किरीट सोमय्या यांनी केलेल्या कारवाईनंतर भारत सरकारचं अभिनंदन केलेलं आहे. संजय पांडे यांना ईडीनं ही अटक केल्याची मोठी बातमी आपण यावेळेला पाहतोय. तर अगदी काही क्षणांपूर्वीच News18 लोकमतनं बातचीत केलेली होती अरविंद सावंत यांच्याबरोबर देखील. अरविंद सावंत यांच्या म्हणण्यानुसार संजय पांडे यांच्यावरती करण्यात आलेली कारवाई ही राजकीय आकसापोटी करण्यात आलेली कारवाई अशा प्रकारची टिप्पणी त्यांनी केली. तर संजय पांडे यांना ईडीकडून अटक करण्यात आलेली असल्या कारणामुळे ईडी त्यांना विचारलेले प्रश्न आणि त्यांच्यावरती करण्यात आलेले आरोप याविषयी त्यांनी संशय देखील व्यक्त केलेला आहे. राजकीय हेतुपोटी करण्यात आलेले आरोप आणि त्यामधूनच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना चौकशीसाठी बोलावणं आणि ईडीकडून त्यांना अटक करणं यावरती देखील अरविंद सावंत यांनी मोठा प्रश्न उपस्थित केलेला आहे. तर दुसरीकडे मात्र संजय पांडे यांच्या ईडीच्या अटकेनंतर मात्र पुढच्या कारवाईला संजय पांडे यांना सामोरं जावं लागणारच आहे. संजय पांडे यांच्या अडचणींमध्ये आता ईडीच्या या कारवाईनंतर अडचणी निर्माण झालेल्या आहेत. संजय पांडे यांना ईडीकडून अटक करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर थेटपणे त्यांची चौकशी केली जाते आहे. तर दुसरीकडे मात्र मेडिकल केल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा अटक करून नेलं जाणार आहे. तर याच संदर्भामध्ये अरविंद सावंत यांच्याशी ज्यावेळेला News18 लोकमतनं बातचीत केलेली होती काय म्हणाले अरविंद सावंत पाहूयात. सगळी कारण राजनीतिक एक लक्षात घ्या. आणि दुर्दैवाने ते परमेश्वर ते भप पडून गेले. त्यांना यांचं संरक्षण आता ते खडूस आहेत. जरासे संजय पांडे स्ट्रेट फॉरवर्ड आहेत ते, त्यामुळे त्यांना अरेस्ट, यांना प्रोटेक्शन आणि परमवीर सिंगांना प्रोटेक्शन. अरेस्ट करू नका हे ते. गेले किती वर्ष झाले, 1.5 वर्ष आपण पाहिलं असेल. आणि इकडे संजय पांडेंना अरेस्ट म्हणजे काय? केंद्र सरकारचं धोरण आहे तेही कळत नाही. ईडीच्या कार्यालयाच्या कक्षा काय एकदा कळल्या पाहिजेत. म्हणजे ते एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट कशा कशामध्ये एन्फोर्समेंट करू शकतात याची एकदा माहिती घेतली पाहिजे. तर महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी June 2021 भाजप सेना युतीबाबत उद्धव ठाकरे आणि मोदींची चर्चा झाल्याचा सर्वात मोठा गौप्यस्फोट खासदार राहुल शेवाळेंनी केला. पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे 2021 युती संदर्भात जवळपास 1 तास चर्चा झाल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. चर्चा ही सकारात्मक झाली खरी, पण त्यानंतर झालेल्या पावसाळी अधिवेशनात भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन झालं आणि त्यावरून युतीची चर्चा फिसकटली आणि त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना भाजप युतीच्या चर्चा मावळल्या. उद्धव ठाकरेंनी पुन्हा युतीसाठी प्रयत्न केले, पण त्यात त्यांना यश न मिळाल्यानं त्यांनी आमदारांच्या बंडखोरीनंतर खासदारांना युतीचे प्रयत्न करण्यास सांगितलं. ठाकरे मोदींमध्ये युतीची चर्चा झालेली होती आणि त्याचे परिणाम मात्र आज आपल्याला पाहायला मिळत असल्याचं देखील ते म्हणाले. खासदार राहुल शेवाळे माझे सुद्धा शिवसेनेचे गटनेते आहे. सर आपलं स्वागत आहे News18 लोकमतमध्ये. सर आपण गटनेतेप्रती आरूढ झालेला आहात.
तुम्ही मगाशी बोलताना म्हटले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक तास चर्चा झाली, ही केव्हा झाली होती? जूनमध्ये ही चर्चा झाली. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि त्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्यावेळचे यांची बैठक अजित पवार आणि अशोक चव्हाण आणि त्यावेळचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब यांची बैठक होती. आणि त्या बैठकीनंतर उद्धव साहेबांनी एक तास देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींशी चर्चा केली आणि त्यावेळी युतीची संपूर्ण बोलणी झाली. आणि त्यांनी त्यांनी स्वतः आम्हाला सांगितलं की त्यांनी मोदीजींना वचन दिलं होतं की येणाऱ्या कालावधीत आपण युती करूया, परंतु दुर्दैवाने जुलैमध्ये अधिवेशन होतं आणि त्या अधिवेशनामध्ये 12 भारतीय जनता पार्टीच्या आमदारांवर कारवाई झाली, त्यांची निलंबनाची कारवाई झाली. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे पक्षश्रेष्ठी नाराज झाले. 2-3 वेळा देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब मुंबईत आले, महाराष्ट्रात आले, प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्री त्या ठिकाणी जायला पाहिजे, ते त्यावेळी गेले नाही, त्याची नाराजगी आदरणीय मोदी साहेबांच्या मनात होती. त्यामुळे पक्ष भारतीय जनता पार्टीचा पक्षश्रेष्ठी कुठेतरी नाराज होतं आणि ती नाराजगी दूर व्हावी याकरता आम्ही सर्वजण प्रयत्न करतो, त्यांनाही विनंती करतो की नाराजगी दूर झाली पाहिजे. आपण त्यांना शब्द दिला होता परंतु आपल्याकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स झाला नाही, परंतु ह्या गोष्टीतून काही मार्ग निघत नव्हता म्हणून आम्ही सर्व खासदारांनी विनंती केली की 2024 जर निवडणूक लढवायची असेल तर हिंदुत्वाचा मुद्दा असेल, वंदनीय शिवसेना प्रमुखांचे विचार जर पुढे न्यायचे असेल आपल्याला सर्वांना तर भाजपाबरोबर युती करायला पाहिजे. प्रत्येक मतदारसंघात प्रत्येकाला अडचणी आहे. तर त्यावेळी आम्हाला शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांनी सांगितलं की मी माझ्या परीने खूप आता प्रयत्न केलेले आहेत, आता तुम्ही पण पाहिजे, तुमच्या सर्स असतील तुमच्या परीने तुम्ही प्रयत्न करा. मध्ये उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक तास बैठक झाली नवी दिल्लीहून. विजय प्रशांत आमदार लोकमत.